राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा जाहीर करताच वाशिममध्ये महायुतीच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो लागला. महायुतीच्या सभेच्या बॅनरवर राज ठाकरेंचे फोटो झळकलेत. लोकसभा उमेदवार राजश्री पाटलांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला आणि अशातच बॅनरवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बाजूला राज ठाकरेंचा फोटो देखील लावण्यात आला. राज ठाकरेंनी कालच भाजपला पाठिंबा जाहीर केला आणि त्यानंतर वाशिममध्ये महायुतीच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो पाहायला मिळतो. महायुतीच्या सभेच्या बॅनरवर राज ठाकरेंचे फोटो झळकले. लोकसभेच्या उमेदवार राजश्री पाटलांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला आणि अशातच बॅनरवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बाजूला राज ठाकरेंचा फोटो देखील लागला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत शनिवारी बैठक बोलावली आहे. त्यानंतर प्रचाराची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. राज ठाकरेंनी कालच भाजपला अर्थात नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारी त्यांनी बैठक बोलावली. त्यानंतरच प्रचाराची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. माझ्या मते जो सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही काम करू. कशा प्रकारे काम करायचं आहे, काय प्रचार करायचा आहे, काय त्याच्यामध्ये करायचं आहे ह्याचा सन्मान्य राजसाहेब या शनिवारी नेते आणि सरचिटणीसांची बैठक घेणार आहेत. त्या बैठकीमध्ये ते आम्हाला त्या पद्धतीचं मार्गदर्शन करतील आणि त्या पद्धतीने आम्ही काम करू. तर राज ठाकरेंच्या पाठिंब्यावरून महायुतीत संभ्रम निर्माण झालाय. राज ठाकरे भाजपला पाठिंबा देणार की महायुतीला यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. कारण राज ठाकरेंनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींना पाठिंबा देत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे ते शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आहेत की नाहीत याची स्पष्टता मिळत नाहीये आणि त्यामुळे महायुतीत संभ्रम कायम आहे. मेळावा घ्यायचं कशाला ना, साधं एका वाक्यात ट्विट केलं असत की मोदींना बिनशर्त पाठिंबा, पण व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका तरी चाललं असतं. पण हे व्याभिचाराला राजमान्यता या शब्दाचा अर्थ उभ्या महाराष्ट्राला समजलेला नाही. म्हणजे मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन इतर दोघांची विकेट काढायची की काय? कार्यकर्ते गोंधळात पडलेत, त्यांना समजतच नाही काय करायचं. नक्कीच करतील. राजसाहेबांच्या सभा या सर्व ठिकाणी होतील, संभाजीनगरला सुद्धा होणार आहे. म्हणून आता त्यांचा कार्यक्रम घेऊन, त्यांचा असलेला दौरा घेऊन त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर त्यांच्या सभेचं आम्ही आयोजन करणार आहोत.